नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन YouTube चॅनल मध्ये। तर आपण 11वीचे जो पहिला पाठ आहे मामू, या पाठाला आज आपण सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी आपण पाठाचे जे लेखक आहेत शिवाजी सावंत, त्यांचा जीवन काल आहे 1940 ते 2002, त्यांचा आपण परिचय करून घेऊया। सुप्रसिद्ध कादंबरीकार मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे। चरित्रात्मक कादंबरी लेखन ही त्यांची आवडते लेखन क्षेत्र आहे। छावा, युगंधर, लढत या प्रसिद्ध त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। अशी म्हणे, असे नमुने, मोरावळा लाल मातीत रंगीत म्हणे, हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध आहेत। आणि याच व्यक्तिचित्रण संग्रहामधून आपला हा पाठ घेण्यात आलेला आहे। शेल का साज कांचनकन हे ललित लेखन प्रसिद्ध आहे। भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने त्यांना 5 वेळा गौरवान्वित सन्मानित करण्यात आलेला आहे। पूनमचंद्र भुतोडिया हा बंगाली पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। 1990 या वर्षी साहित्य नोबेल पारितोषिकासाठी नामांकन ते सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यांचं। तर हे शिवाजी सावंत जे पाठाचे लेखक आहेत, तर त्याविषयी आपण परिचय बघून घेतला। तर थोडक्यात आपण आता पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे याविषयी सुद्धा जाणून घेऊयात। तर मामू या व्यक्तिचित्रात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठामध्ये करण्यात आले आहे। प्रामाणिक, देशाभिमान, नम्र, सेवाभावी व सहृदयी असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो। समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखन शैली यांमुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला भिडते। तर मामू याविषयी आपल्याला सांगितलेले त्याचे जे प्रामाणिक गुण आहेत, जे त्यांची देशाभिमानासाठी त्यांचं जे देशाभिमान आहे किंवा त्यांची जी सेवाभावी आणि सर्वदयी जी त्यांची काम करण्याची जी शैली आहे, तर ही अत्यंत आपल्याला एकदम समर्पक आणि चित्रदर्शी लेखन शैलीमध्ये या पाठामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। तर आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करू। घन 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 थोराळे घंटेच्या टोलांवर टोल पडत राहतात। चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात। समाधानी चर्चेनं मामू स्टूलावरून खाली उतरतो। रांगा धरून उभे राहिलेले अनगड कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला अळवू लागतात। मामू एक दगडी खांबाला रेलून आपली जुने वानाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो। त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं। प्रार्थना संपते, जनगण मनाची इशारत मिळते। खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो। या शाळेचा मामू एक अवयव झालाय। गेली 40 वर्षे तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याची कोप नाचवत आलाय। कोल्हापूर संस्थान होत तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे। त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं। कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या आहेत त्यानं। मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील। खूप बघितलंय आणि भोगलंय त्याने। महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारांसह 14 मैलांची पायपीट करावी लागली। पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्चेवर तरळत नाही। उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उडते। डोळे किलकिले करत, भुवया
आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमद मन बोलून जात, सर फाटेच धुक्यातन पन्हाळावर चढणं लई गमतीच, आता वाटत तर नाहीच आहे पत, संस्थान विलीन झाली आणि असा इमानी चाकर वर्ग चौवाटा पांगला, त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून, डोईला अंबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळ जॅकेट, जॅकेटच्या खिशात चांदीच्या साखळीच एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोड्याजवळ घोट्याजवळ जुन्या असलेली तुमान, पायात जुना पुराना पंपुशू हा मामूचा पोशाख आहे, शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे, कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव, तो हातावर ठेवे एल ते अल्लाची खैर म्हणून आपलं सकर, कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चा बच्चीला उर्दूची शिकवण दे, एक ना दोन नाना तऱ्हेची उद्योग मामू करतो, शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूप दिसतात, मौलवी व्यापारी उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू। 10 वर्षांपूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय, गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही। मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो, त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं, मामून केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल पण त्याची सगळीच मन मुलं गुणवान निघालीत, पैसा कमवतात म्हणून माज नाही, बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटी शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही। असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं, ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला, सर पोराचं लग्न आहे यायलाच पाहिजे, मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की येईल मी उत्तर दिलं। एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो, मंडप माणसांनी भरला होता, मामून पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेमून बसवलं, त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी सुद्धा होते, शिक्षक प्राध्यापक होते, ह्यात भर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीच जीद झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होत। निकाल लागला, मामून जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला, आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आले, खासदार साहेब आले, मृत्युंजयकार आले, माझ्या गरीबाच्या मामूचा कंठ दाटून आला, त्याला बोलता येईना, त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली, मामून कसे बसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला, धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो। मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला, चांगल्या गुणांनी SSC पास झाला, तो पास होताच मामूच माझ्या माग लग्न लागलं, सर शाबूला कुठतरी चिकटवा, मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कोणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या, याला नोकरी अडकवलात की हा संपला, जरा नेट धरा, काही अडलं नडलं मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो। बदलत्या काळाची पावलं ओळखून मामून निर्धार बांधला,
पोराला कॉलेजात दाखल केलं. परवा परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल पण सर आईची माया कुणाकडनं नाही मिळायची ही त्याची बोट ऐकताना नातवड असलेला मामू मला त्याच्या शाबू सारखा पोर वयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळे अवाढव्य आहे. कुणी माजी विद्यार्थी येतो 1920 ते 22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुडून काढतो. हाती दाखला पडलेला बाब्या झालेला विद्यार्थी मामूचा हात धरून घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. मामू म्हणतो, कशाला नग आत्ताच घेतलाय. कुठं आहे आता तुम्ही? मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. एम आर सर भारी माणूस, केवढा आम होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी घालवून बैठकीच्या व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरग चक्कर येऊन जर कोसळलं तर रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरकडं नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरत असतो. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा विडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडं मान उंचावून बघत राहतो. माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघून नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे चहा केव्हा सांगितलात? पाहुणा आश्चर्यानं विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या. नुसती इशारती बरहुकम काम होतात आमची. एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता. संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैदकाचंही ज्ञान आहे. लहान सर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय बवार सर, काय ही तब्येत, पैसा काय कोण उरावर बांधून नेणार जाताना, जरा अंग धरी सारखं काहीतरी खावा. मी सांगतो तुम्हाला, साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी अनुषा पोटी 2-2 खावा. भयान्याभरात तुमान कधी वळखणार नाही. कोणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही. शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आणखी आखणी मामूच्या हातात येते. फ्लॉवर पॉट पासून टेबल क्लॉथ पर्यंत सारी जुबी
जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. कार्यक्रम संपला की मामूला विचारावं, कसा झाला कार्यक्रम? वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याचीही त्याची एक ढब आहे. बोललं चांगलं ते, पर म्हणावी तशी रंगत नाही म्हणे. आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार होते. रोजाना दिसणारा मामू, त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नव्हती. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते टाळता येत नाही. सरकारी नियमच आहे, त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार. पण मला मात्र वाटत राहत की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड्या घंटेचे घन 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 असेच टोल पडत राहावेत. त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अग्नित कोवळे कोंब नाचत राहावे. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कौळिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावे. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना बुडा पार बुडा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमच हरवलेला बघायला मिळावा. हा अत्यंश विलोभनीय असा पाठ लाल माती तर रंगीत मणी या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर आपण इथेच भेटूयात, इथेच आपला पाठ संपलेला आहे. चला तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.